कोकणातच नाही तर प्रत्येकाच्या घरोघरी केले जाणारे घावन आणि त्याला लागणारं पीठ आणि ते भिड्यावर कसे करायचे घावणे हे मी आज तुम्हाला परब किचन मध्ये करून दाखवते. चला जाऊया परब किचन मध्ये. घावणे तयार करण्यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, तुमच्या घरी असेल तो, तुम्ही जो खाताय रोजचा रेग्युलर तो सुद्धा चालेल, किंवा तुम्ही गावचा तांदूळही वापरू शकता. फक्त हा जुना तांदूळ वापरायचा, त्याने आपले घावणे छान जाळीदार होतात. तुम्ही शक्यतो जुना तांदूळच वापरा घावणे करायचे असतील तर. फक्त याला तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू नका, कारण तो नवीन असतो आणि शक्यतो घावण्यांना नवीन तांदूळ वापरायचाच नाही. हा मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. मला अर्धा किलो तांदळाचं पीठ करायचं आहे. तुम्हाला जर जास्त अधिकचं पीठ करून ठेवायचं असेल तर तुम्ही 1-2 किलो एकदम तांदूळ धुवून भिजून ठेवू शकता. हा पण 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याचं जोपर्यंत सफेद पाणी येतो तोपर्यंत मी धुतला आहे. आपला हात स्वच्छ धुवून झालेला आहे. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. त्यासाठी तुम्ही चाळणीतसुद्धा ठेवू शकता. हा मी असा नितळत ठेवला होता, थोडासा ओला आहे, खाली बघा तो कोरडा होत गेला आहे. मी एक परात घेतली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट असं चादरीवर किंवा परातीवर, जास्तीचे तांदूळ असतील तर तुम्ही चादरीवर सुद्धा घालू शकता, पण ते सारखे सारखे उचलून नाचावे लागतात. त्यापेक्षा आपण एक परात किंवा तुमचा ट्रे असेल जाड असा मोठा, त्याच्यावर घेतलात वाईट कपडा तरी चालेल. त्याच्यावर हा असा पसरवून घ्यायचा आहे पूर्ण ओतून. पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, त्यामुळे बघा ह्याच्यात पाणी थोडंही नाही राहिलेलं आहे. तसा जरासा मोकळा झाला आहे तो. आणि हा असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा आपल्याला फॅनखालीच वाळवायचा आहे. उन्हात कडकडीत असा वाळवायचा नाही आहे. कडकडीत उन्हामध्ये तांदूळ जरा खूपच सुके होऊन जातात. आपल्याला थोडंसं मॉइश्चर ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणून 3 दिवस हा आपल्याला फॅनखालीच सुकवायचा आहे. फक्त रोज असा ह्याच्यावर हात मारायचा सकाळ संध्याकाळ 2 वेळा. 3 दिवसानंतर हा असा खडखडीत सुकला आहे. हा फक्त मी पंख्यावर वाळवलेला आहे, उन्हात वाळवायचा नाही सांगितलेलं. आणि बघा हा हाताने असा चिकनीच पडते आहे बघा हाताने. आता हा आपल्याला घरघंटीवर द्यायला तयार आहे तांदूळ. आता हे तांदूळ 3 दिवस मी सुकवून छान असे घरघंटीवर दळून आणलं आहे. आणि सरसरीत दळून आणायचं, जास्त बारीकही पीठ करायचं नाही आणि जास्त रवाळही नाही. असं हे पिठाचे मी आता तुम्हाला घावणे करून दाखवणार. हे घावणे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला घाई असेल, ऑफिसला जायचं असेल, चपात्या पोळ्या करायला वेळ नसेल, तर हेसुद्धा हे पटकन असे घावणे तयार पीठ असेल तर पटकन होतील. तुम्ही हे पीठ महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही तांदूळ सुकवून वगैरे घेतलं तर. आणि प्रत्येक वेळेला ह्याच्यात जे भांडं घालाल तुम्ही, पेला म्हणा चमचा म्हणा, कोरडा चमचा घालायचा, कोरडा पेला. आपण आता हे पीठ भिजून घेऊया. मी बरोबर 1 पेला पीठ घेते आहे. 1 पेला पीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच पेल्याच्या साह्याने मी 2 पेले पाणी घेणार आहे. तुमचा तांदूळ जुना असेल तर 2 पेले पाणी त्याच्या अधिकही पाणी लागेल. तांदूळ जो मी ज्या प्रकारे घेतला असेल किंवा पीठ, त्याप्रमाणे आपण पाणी घ्यायचं आहे. चमच्याने आपण छान असं ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. यात थोडंसं आता मी मीठ टाकते चवीपुरता. 1/2 चमचा मीठ टाकलं आहे मी. छान अशा ह्याच्या गुठळ्या मोडून घेऊया. पीठ एकदम बारीक नसल्यामुळे जास्त गुठळ्या होत नाही. आणि हे पीठ आपण 5 मिनटंच भिजवून ठेवायचं आहे. ह्याआधी मी तांदूळ भिजवून धुवून कसे घावणे करायचे ते दाखवलेला व्हिडिओ होता. त्याच्यानंतर मला बऱ्याच जणींचे कमेंट आले की आम्हाला आमचे घावणे बिघडतात, येत नाही, तर कसे करायचे. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही असं हे पीठ तयार करा आणि ह्याचे घावणे प्रॅक्टिस करत राहा. मीही तसेच केले आणि मला आता भरपूर छान असे घावणे जमतात. असे हे पीठ तयार असेल तर आपण पटापट घावणे करू शकतो. लगेच आपल्याला ह्याचे घावणे करून घ्यायचे आहेत. छान असं हे मिक्स झालेलं आहे. जर तुम्हाला जाड वाटत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. गुठळ्या जराही राहिल्या नाही पाहिजेत आणि राहत नाही तांदळाच्या. तसा आपण पीठ सरसरीत दळलेलं आहे. राहिल्या तर अशा चमच्याच्या साह्याने मोडून घ्यायच्या. आणि आपण 5 मिनटासाठी पीठ त्यासाठीच ठेवणार आहोत, जेणेकरून जी गुठळी असेल ती आपण ढवळलं की जाईल अशी ती गुठळी.
आणि हे 5 मिनिटाकरता मी असंच ठेवून देते. तिथे पीठ आपण कालवून ठेवलं आहे तोपर्यंत 5 मिनटं भिडं तापायला लागतं. तुम्ही पॅनवरही करू शकता पण मी भिडं घेतलं आहे. आमच्याकडे भिडं आहे हे. ते भिडं तापायला आपण आधी मोठी चाच ठेवूया. तोपर्यंत आपली 5 मिनटं होतील ते पीठ भिजायला. आता आपलं भिडं छान असं तापलं आहे. आता मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते आहे सर्वत्र. आधी मी तेल लावून पुसून घेतलेलं कारण भिडं आपण रोज वापरत नाही ना, तर भिडं तसंच ठेवलेलं असं. मग आपण एक तेल लावून पुसून घ्यायचं फडक्याने छान असं. तुम्ही घावन जेव्हा तव्यावर घालणार तेव्हा प्रत्येक वेळेला असं आपण हे पीठ वर खाली करायचंच असतं. चमचा घ्याल किंवा काय, मी तोच पेला घेतला आहे. आणि मगच आपल्याला हे घावन घालायचं आहे. पहिलं बाहेरून घ्यायचं आणि मग ते आपण आतल्या साईडला वळवायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची घावन घालते वेळी. तर 2 मिनिटापुरतं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. हा बघा असा उचलला पाहिजे. जेव्हा आपण झाकण काढलं तेव्हा बघायचं असा उचलला पाहिजे. नंतर आपण चारी बाजूने असा काविलता घावना असा भिड्यापासून सोडवून घ्यायचा गोल असा करून. अगदीच तुमचे घावणे पटापट उचलत नसतील तर तुम्ही जेव्हा तांदूळ दळायला द्याल, धुवून झाल्यानंतर सुकवून दळायला द्याल, तर त्याच्यात 1-2 चमचे उडदाची डाळ घाला. मग तुमचे घावणे पटापट उचलले जातील. सगळ्यात मोठा जो गॅस पेटतो त्याच गॅसवर आपण घावणे करायला घ्यायचा कारण भिड्याला चारी बाजूने आग लागली पाहिजे, तरच आपला घावणा छान असा उचलला जाईल. मी चारी बाजूने तेल चोळून घेते आहे. प्रत्येक वेळेला घावण घालते वेळी असं ढवळून घ्यायचं आहे कारण जाड जे तांदळाचं पीठ असतं ते खाली बसतं. बाहेरून असं आजच्या साईडने आपल्याला घावण सोडायचं आहे. लॅची फ्लेम मोठीच ठेवायची आपल्याला. झाकण आपण काढून घेतलं आहे आणि आपसुकच बघा कडा सुटलेली आहे. पुन्हा आपण काविल तात घालून घेऊया. छान अशी झाळी आलेली आहे घावण्याला आपल्या. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. परब किचन लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि हो, मस्त राहा, हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा आणि परब किचन पाहत राहा.